जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फत्तेपूर दूरक्षेत्र येथे 14 एप्रिल रोजी असणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला फत्तेपूर दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी PSI अमोल दर्जे यांनी मार्गदर्शन करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले। या बैठकीला फत्तेपूर दूरक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर फत्तेपूर नगरीतील प्रतिष्ठित नागरिक आणि शांतता कमिटीचे सदस्य तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते। जो संदेश दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संदेश असा होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, बरोबर आहे। तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण शिक्षण जर चांगलं घेतलं तर जगातल्या कुठल्याही पोस्टवर तुम्ही जाऊ शकता। आजही आपल्याला ज्या पदव्या माहीत नाही आहेत त्या पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या त्या काळामध्ये घेतल्या होत्या, बरोबर आहे का? 15 तर माझं वैयक्तिक मत असं आहे की परवाचा जो कार्यक्रम असेल आणि 14 तारखेनंतर आपल्याकडे नेहमी जे काही कार्यक्रम असतील ज्यांना ज्यांना ज्या ज्या गावांनी ज्या प्रमाणे परवानगी घेतल्या असतील, आता बदलती परिस्थिती बघता DJ वरती म्हणा किंवा बँडमध्ये थोडेसे गाणे वेणे वाजवण्यादरम्यान काहीतरी किरकोळ गोष्टी, वादावादी होणं, त्या गोष्टीबद्दल चुकीचे मेसेज व्हायरल होणं, या गोष्टी खूप वाढत चालल्या। इवन आपल्या फत्तेपूरमध्ये आतापर्यंत ती अडचण नाही आहे, ह्याही कार्यक्रमात येणार नाही, यापुढे येणार नाही याची मला खात्री, कारण की कुठलाही अधिकारी एखाद्या गावात जायचं असेल तर त्या गावाबद्दल आधीच माहिती घेत असतो, मला जायचं आहे, कशी नोकरी आहे, काय आहे, मला सांगा, आलं लक्षात। तर सगळ्यात महत्वाचं परवापासून तर आपल्या ज्याही कार्यक्रमाचे जेवढेही परवानगी असतील त्या तारखेदरम्यान कोणीही असं कुठलंही वादग्रस्त वक्तव्य, कुठलीही वादग्रस्त पोस्ट किंवा वादग्रस्त गाणे ही बँडवरती किंवा कार्यक्रमादरम्यान वाजू नये, अशी मी तुम्हाला तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून विनंती करतो। अधिकारी म्हणून आदेश करत नाहीये, तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून विनंती करतो। त्याने होतं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल PhD ची पदवी आहे ती लंडनला घ्यावी लागते, आपल्या भारतामध्ये नाहीये। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठे होते याच्याबद्दल जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याच्याही पदवी तुम्हाला लंडनला जाऊन घ्यावी लागते। म्हणजे त्यांनी केलेल्या नॉलेजवरती तुम्हाला PhD करण्याचा जागतिक दर्जाची PhD आहे लंडनला, बरोबर आहे का? एवढ्या मोठ्या महामानवाच्या आपण जयंती साजरी करताना कुठलीही वादग्रस्त गोष्ट होणार नाही आणि त्या वादग्रस्तमुळे एवढ्या मोठ्या माणसाच्या कार्यक्रमाला आपल्याकडून कुठेतरी डाग लागणार नाही किंवा कुठलाही शिंतोडा आपल्या गावावरती उडणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची। आलं लक्षात तुम्हाला, मी त्यासाठीच बोलवलं। कसं असतं, तुम्ही सगळे समजूतदार माणसं आहेत, बरोबर आहे का? परंतु एखादा हुल्लड मुलगा असतो तो काहीतरी बोलणार, पण त्याच्या उल्लडपणामुळे डाग आपल्याला लागणार नाही। सर्वप्रथम आपल्या गावाला आणि सगळ्यात मोठं आपल्या महामानवाबद्दल कुठेतरी पेपरला काहीतरी येणार आहे की त्या कार्यक्रमामध्ये वाद झाला किंवा गाणे वाजवून वाद झाला, DJ लावणे वाद झाला, मग DJ लावणे वाद झाला तर मग पोलिसांनी DJ ला परवानगी दिलीच कशी, तुम्ही त्याच्यावर कारवाई काय केली, ह्याही गोष्टी होतात। आलं लक्षात, या सगळ्या गोष्टी न होण्याचं सगळ्यात सोपं, कुठल्याही गोष्टीबद्दल काही तुम्हाला काही वाटलं तर आम्ही तुमच्यासाठी इथं 24 तास आणि 7 दिवस हजर आहोत। तुमच्याकडे आमचा नंबर आहे, तुमच्याकडे नंबर आहे, नोटीसवरती आमचा नंबर आहे, तुम्हाला काही वाटलं ना तुम्ही बिंदास आम्हाला सांगा, सर असं असं आहे, त्यावेळी आम्ही तिथं बाबा। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।